आपलं पाकिट मिळालं ना? हो मिळालं. कशाला बस पोलिसाला अभ्यास पडला, त्याच्या बापाला मी चांगला ओळखतो. आत्ता देतो त्याच्या बापाच्या पाकिट. बोल रे, तुझं नाव जग्गो? हो. यापुढे एकट्यानं चोरी करायची नाही, मी सांगतो तसं वागायचं. हो. समजलास? चल. हा निष्पाप मुलगा चांगल्या घराण्यातला होता, चांगले संस्कार होते याच्यावर, पण दुर्दैवानं आई वडिलांच्या अकाली मृत्यूनं हा अनाथ झाला. नातेवाईकाने याला आसरा द्यायचं नाकारलं, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी झिडकारलं, परिणामी दोन वेळच्या अन्नासाठी लाचार होऊन हा समाजकंठकाच्या ताब्यात गेला. शिक्षण संस्कार यांना मुकला आणि चांगलं जीवन जगाची इच्छा बाजूला ठेवून जबरदस्तीनं गुंड मवाली बनला. आणि आपणच जणू या जगाचा बादशाह असं समजून गरिबीनं आणि गुन्हेगारीनं भरलेल्या घाणेरड्या वस्तीत वावरू लागला. राजा, बोल रे मेरे दिल की दासी, बोल. दासी नाही, राणी बोल. राणी. ठीक आहे, राणी तर राणी आपणाला काय. ए जग्गू, बटवा मात्र मस्त आहे. मला दे ना. लग्न झाल्यानंतर तो बटवा मी माझ्या आप्पा ऐकोला देणार आहे, समजलीस? मला कर ना तुझी बायको. तुला आणि मी माझी बायको करू. छान, म्हणजे मी माझ्या धंद्याला गेलो ना की तू इकडं. जग्गू म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाला असं खुणवून गजरा ग्या गजरा. अरे मोगऱ्याचा गजरा, चमेलीचा गजरा, झेंडूचा गजरा घ्या. जग्गू हाय हाय, धंदा तुझे असं करावं लागतं. बाप मेल्या तर थोबाड करून फुलं काय लागते. कुणाच्या तिरडी व्हायला पण माझी फुलं घेणार नाही. तुझा नक नखरा होत. रोज गजरा द्याव तरी पण आपले ये गजरेवाली, मला देखील गजरा. समदी फुलं सपली. मग तुझे केसातलं दे. सकाळी नाक्यावर ये, पैसे मोज, समदी पाटी ना तुझ्या डोमल्यावर घालते. राणीचा खुशीचा गजरा फक्त जग्गू राज्यासाठी आहे. का ग, तुला जग्गू चालतो वय, मी नाही. एक याद राख, आज ना उद्या जग्गू जेल मध्ये गेला ना, या बस्तीचा राजा मी होणार आहे. राजा? समन समचा तू राजा. मग अरे माझा राजा जग्गू. कशाला हात मारते? हा तुझा चमचा बघू काय बकवास करतोय. रडू नकोस रुंदा. वाचो, खोड्या न्यायला आलोय मी. मालक, आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृंदेनं बांगड्या घाण टाकली, पण बसमधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी, थापा मारण्यात एकापेक्षा एक एक सवाई. नाही हो, खरंच माझी पर्स चोरीला गेली. नेहमीच बाबी, आधी काय म्हणे वडील गेले, मग म्हणे वासूला नोकरीला लागले. गिरणीत नोकरी लागून 6 महिने झाले तर चित्रण एक वर्षाचं भाडं राहिलंय. हे पा मालक, वडिलांच्या आजारपणात कर्ज झालं, 300 रुपयात काही भागत नाही. तुमची दुर्दैवी कहाणी ऐकून पहाट झाली मला. 20,000 रुपये देऊन लोक जळा घ्यायला तयार आहेत. पण मी काय म्हणतो, आणखी 15 दिवस थांबा, मी काहीतरी सोय करतो. नाही नाही, फक्त 2 दिवसाची मुदत देतो, त्याचा दारा खाई करावी लागेल. हा मालक, कोर्टाची ऑर्डर घेऊन आलोय. लई मजा आली हो, लई मजा आली, लई मजा आली हो, लई मजा आली. बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली हो, लई मजा आली, लई मजा आली हो, लई मजा आली. अरे बस्तीच्या राजाने धमाल केली, यार कमाल केली. लई मजा आली हो, लई मजा.
याचा भाव बोल याचा सुवास बोल ओ नकरे वाली हाय हाय ओ नकरे वाली तुझा नकऱ्याचा भाव बोल माझ्या काळजाची करू नको बात तुला झेपणार नाही भल्या भल्यांची लागली वाट तुला बेलणार नाही राजा आणि राणीची जोडी रुसली बदली नाही मजा आली हो नाही मजा आली नाही मजा आली हो नाही मजा आली मन बोलल ओ आकडे वाले ओ आकडे वाले तुझा मिशीचा भाव माझा रुबा बोलल तुझ्या रुबा बाची कर नख बात मी ऐकणार नाही राजा धरले बदली नई मजा आली बनई मजा आली नई मजा आली बनई मजा आली और बदली चारा जान कमाल के लिए ओ पांडू कमाल के लिए नई मजा आली बनई मजा आली पहा जगू सारखेच आणखी अनेक जगन्नाथ आपण का आणि कसं जगतोय हे यांना समजत नाही यांच्या पुढे उज्ज्वल भवितव्य नाही उद्याची चिंता नाही बस दारू किंवा कसल्या तरी नशेत अहोरात्र बुडून चिखलानं बरबटलेल्या या जिण्याला स्वर्ग समजतात हे लोक ही दारू यांचं शरीर मन एवढंच काय जीवन सुद्धा पोकरते बेचिराग करते ही गोष्ट विसरतात हे लोक आणि त्याचे दुष्परिणाम यांच्या पुरतेच राहत नाहीत तर प्रामाणिकपणे जगणाऱ्या सुसंस्कृत सभ्य समाजावर देखील होतात हेच समाजद्रोही पांढरपेशा समाजाला जगणं नकोस करतात दादा ये देख नारियल भी आया और मिंडी भी आया अरे वाह तला पुरी जी पर्स लकी दिसते हा और दादा दादा त्या नजीनी मेसेज पाठवलाय बॉसनी तुला ताबडतोब बोलवलंय बॉसनं बोलवलं म्हणजे म्हणजे 10 नारियल और 10 मिंडी इतका पैका मिळणार बघ त्याला म्हणावा मी दादा मी विओ बॉस करी जरा पहिचान वाईशी वाटते आपले दादा नको नको वेळ येईल तेव्हा बघता येईल जमण्या चला एक स्पेशल चहा सांगू माझ्यासाठी सकाळी सकाळी बॉस कडे कस घुसायचं ते मी बघून ठीक आहे उद्या रात्री माल ये जग्गू तो तू आणि नजरनं ताब्यात घ्यायचा 1000 रुपये ऍडव्हान्स मिळते उरलेले 4000 रुपये काम झाल्यानंतर माझं मी बजावलं होत 10000 हे काम परवडणार नाही 10000 नजर
काय म्हणणार? जग्गू बोलेन तेच नजीर बोले. म्हणजे हा सौदा मला केवढ्यात पडला? ते गणित करणं इतकं आपण शिकलेलो नाही आहे बॉस. जीवाच्या जोखमीचं काम आहे त्याचे दाम मागतोय मी. सौदा मंजूर असेल तर बोला, नंतर आपला राम राम. नजीर, तुझा देखील हाच फैसला आहे? जग्गू करेन तेच नजीर करेन. त्याचा राम राम तर आपला सलाम. तुमच्या दोघांची मैत्री पाहून मला आनंद वाटला. तुमची मागणी मला मान्य आहे. गुड लक. बॉस, हा चक्क्या एक दिवस चोईजट होईल. कुणाला केव्हा डोक्यावर घ्यायचं आणि केव्हा पायाखाली तुडवायचं हे चांगलं माहिती आहे मला. जगात समुद्र आहे म्हणून बर, म्हणूनच आम्हाला मीठ मिळत आणि लोक नमक हराम होत नाहीत. खरंय. हा, माल तयार आहे. पैसे तेही तयार आहेत. हा, जल्दी जल्दी. ए लवकर, और जल्दी, और जल्दी. पुलिस, जग्गू, जग्गू तयार आहे. जग्गू पुलिस, पुलिस तो माल घेऊन पड. अरे पण झापड लगायला तुम भाला आहे. अरे पण तुला एकट्याला सोडून जग्गू मुखाड्यानं वरी गेला चार महिन्याची हवा खायला. संध्याकाळला भेट की. कशाला? जाऊ आपल्या पिक्चरला. एक चम्मन चम्मच पुन्हा असं काय बाई विचारायचं नाही, सांगून ठेवते. ए राणी, मला साली चम्मनला धमकी देतेस तू? ए राणी, आता जग्गू नंतर या बस्तीत रुबाब माझाच आहे, समजलेस? ए चोकर, नाही तुझ्या रुबाबाचा कवाब करून अख्खा खाल्ला तर नावाची राणी नाही. दाखवीन दाखवीन. दाखवशील तो बघीन की. जा घरी जा. रद्दी भंगार तुला पुराना दिप्पा बाटली तोड तांबा. शाळा सोडून माळा माने करता ती पोर काय वसते? रामराम हवालदार साहेब बोलतो. कुठे झालास? मी कामाला चाललो. कामाला झालास? मला ओळखलं काय? मग तुम्ही पोलीस म्हणजे हवालदार? साधा हवालदार नाही, बाजीराव हवालदार म्हणतात मला. बाजीराव काय? या आझाद नगरवर माझी बदली झालेली आहे.
त्या सगळ्या वस्तीला जाऊन तू सांग, तू इथे जातोस ना? हो इकडेच राहतो. हा मग त्या वस्तीला जाऊन सांग, यापुढे या वस्तीत खून मारामाऱ्या दंगा धोपा चोरी दरोडा हे यापुढे सगळं बंद. मिळाली जागा? या मुंबईत पैशाशिवाय जागा मिळते कुठे? तुम्हाला जागा पाहिजे ती बी सस्त्यात पाहिजे? मी देतो ना 500 रुपये डबल रूम. कुठं कुठं? आमच्या आझाद नगर मध्ये. लोक त्याला झोपडपट्टी म्हणतात. आम्हाला नाही झोपडपट्टीत राहायचं. हा बरोबर आहे, तुम्ही पांढरपेशा लोक, साला झोपडपट्टीत कसे राहाल तुम्ही? रस्त्यावर पडाल. हे बघा मला येळ नाही, तुमचा काय विचार ठरला ना तर मला कळवा, तिकडे आझाद नगर मध्ये या. रद्दी भंगार कुठे राहतो विचारा, आपण जागा मिळवून देऊ तुम्हाला. हा रद्दी भंगार जुना पुराणा डिब्बा बाटले. वासु तू इथे येण्याची घाई केलीस बघ, तऱ्या साठ्या पुऱ्या घेऊन कसं राहायचं इथं? अरे इथे तर गुंड आणि बदमाशांचं राज्य दिसतंय. आई गुंड आणि बदमाश काय झोपडीतच राहतात? वरून सभ्य वाटणारा मालक आतून बदमाशच निघाला ना. त्या वृंदेची पर्स चोरीला गेली, ती आलिशान वस्तीतच ना. 4 वर्षापूर्वीचं लग्न ठरलं होतं आई, त्यावेळी मुलाकडच्या माणसाने जास्त हुंडा मागितला, लग्न फोडलं. त्या धक्क्यानं बाबा आजारी पडले. पैसे नाहीत म्हणून बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट देऊ शकलो आणि ते आई ते हॉस्पिटल गुंडांचं नव्हतं, प्रतिष्ठितांचं होतं. आपल्या वृंदेसाठी आपण जे घराणं पाहिलं होतं ते आपल्यासारखं सभ्य घराणं होतं. जाऊ दे वासुदादा, आलोय तर राहू थोडे दिवस, दुसरीकडे जागा मिळेपर्यंत. जग्गू का अपना आपस का मामला है, तुम बीच में नहीं आने का. जग्गू मेरा दोस्त है. अरे माहिती है माहिती है, साला उस दिन पुलिस के हवाले उसको छोड़ के अकेला भागा तू. साला दोस्त बनता है. समान आज मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा. अरे अरे अंजिर भाई छोड़, फेरो यार, फेरो गुस्सा मत करो यार. अंजिर भाई फेरो, फेरो गुस्सा मत करो. अरे छोड़ यार, ए जग्गू ले येऊ दे, मग या भंगारला ने माकडाना दाखवूया. चल छोड़ तुमचं स्वयंपाक घर आणि हा वृंदाचा आणि आमचा दिवाण. फोटो काय झालं वासुदादा? वरची 2 मिनिटं तूच काढ बाबा. का वर 2 पाली आहे सरड्या एवढ्या. त्यांची भीती वाटते. अगं वेडे आता इथे राहायचं तर त्यांना दोन कसं चालेल? वृंदा आपण आता पांढरपेशी वर्गाची माणसं नाही राहायचं, आपणच आपलं रक्षण करायला. अगं आता इथं पाली आणि सरडेच काय, साप आणि विंचू सुद्धा आढळतील, त्यांचं पारिपत्य तू करायलाच हवंस. आणतो साडू इकडं. नको दादा, तुझ्या बोलण्याने मला एक प्रकारची हिंमत आली, धैर्य आली, तेवढंच मनातली भीती घालू दे मला. आता बघच तो सावकाश. हम्म
झाड अय्या या तुळशीला आता वृंदावन द्या वृंदाबाई रोप लावणार होती पण त्यात ही बाटली निघाली ही बाटली आमची नाही हा या घरात पूर्वी कोणी राहत असतील ना त्यांची असेल आता आलं द्यानात यात तुमचा काही दोष नाही असं मला वाटत आधी ती बाटली टाक बाटली टाक आधी हॉलर साहेब जुन्या बाटल्या घेण्याचा माझा धंदा आहे तुझा धंदा कसला आहे बाटलीचा का दारूचा आधी म्हणतो ना अजून काय शेवटतात आता खुशाल बाटली घेऊन जा हवालदार मी पाहिलंय त्या रद्दीवाल्यानं तुला फसवला नाही साहेब मला ठाऊक आहे त्याची चालबाजी पण तो मला बिंदूक समजून गाफील राहणार आणि आणि त्याच्यामध्ये मी भित्तम बातम्या काढणार आणि तुम्हाला सांगणार काल सांगितलेली चोरट्या दारूच्या अड्ड्याची बातमी बरोबर निघाली की नाही तू इथंच थांब पण आता सावध राहा मी जरा जाऊन येतो कचरा घेणार नको मास्तरी दिसतीस हो नुकतीच नोकरी लागली मला वृंदा शाळेत जायचं नाही का भलत्या सलत्या माणसाशी बोलत बसू नको भलत्या सलत्याशी आम्ही काय माणसं ना मोठी आली सांगणार हे पा आईचं बोलणं मनावर घेऊ नका आईचं मन लेकीला जपण्यासाठी धडपडत असत इथं कुणाला आय हाय आणि बा हाय म्हणजे असल्या वस्तीत तुम्ही एकटं राहता होय आणि ती पण कुणाला ना भीता हे पाहिलं कुणाची ताप हाय माझ्याकडे वाकडा डोळा करून बघायची गजरा घेणार अव धंदा लई मंदीत हाय घ्या की अव आठाण्याचं घ्या बोनीचा टाइम हाय 30 पैशाचं घ्या अव चारणाचं तरी घ्या की नको हा सुद्धा खर्च आम्हाला परवडत नाही लवकरात लवकर ही वस्ती सोडून आम्हाला जायचंय त्यासाठी माझा दादा जास्ती कामं करतो मीही मास्तरणीची नोकरी करते जाते मी उशीर होईल कडकी पार्टी काय झालं काय नाही मज्जा वाटली कसली आओ या वस्तीत दारूची भट्टी लावतात आकडा लावतात मटका लावतात पण तुळशीच झाड लावणार तुम्ही पहिलंच दिसतात ये सलाम दिला साहेब सलाम हे बघ जगू तुझी सुटका झाली आहे एक दिवस उशिरा झाली साहेब हे तुझं सामान नीट पाहून घे माझा तुमच्यावर विश्वास आहे साहेब आणि साहेब हे तुम्ही नीट बघून घ्या माझा लायटर माझी शिट्टी वामण्याची डबी चिलीम चिलीम माझी हे सगळे जिल्हे तू चोर आहे चोरले नाही साहेब जशी गरज लागेल ना तशी एक एक उचलत गेलो आता माझ्या काय नाही चालतो साहेब फिर मिलेंगे साहेब जग्गो मी तुला इथं बोलावलेलं नव्हतं पण मला यावं लागलं
कारण ठरल्याप्रमाणे तुम्ही जेल मध्ये मला बाहेर भेटायला आला नाही. कशा करता भेटायचं? तुम्ही माझे 10,000 रुपये देणार आहात. आणो कशाचे 10,000 रुपये? यू हॅव फेल्ड मिझरेबली. उलट माझंच नुकसान झालंय. सगळा माल पोलिसांच्या ताब्यात गेलाय. फक्त 5-50 हजाराचा माल पोलिसांच्या ताब्यात गेला, पण 40-50 लाखाचा माल तर नजीर बरोबर पाठवून दिला. बस तुरुंगात मी एकटा गेलो. तुमचं नाव फोडलं नाही त्याचं हे बक्षीस. सध्या 2,000 रुपये घेऊन जा, मग पुढे पाहू. सगळे पैसे आता हवेत. आणि ते देखील 20,000. 20,000? ठरल्याप्रमाणे तुरुंगाच्या बाहेर भेटला असताच तर मी काही बोललो नसतो. खिशामध्ये एक दमडी नव्हती. चाल तिथपर्यंत यावं लागलं. पावलं मोल दिली नाही 10,000. प्रत्येक पावला गणित 1-1 रुपया प्रमाणात 10,000. जग्गो तू कुणाशी बोलतोयस? शब्दाला न जागणार आहे का बेमानाशी? जग्गूला मारणारा अजून जन्माला यायचं. कधी काळी आत्महत्या करायची इच्छा झाली असं दे तुमच्याजवळ. आठ दिवसाच्या आज पैसे नाही मिळाले तर प्रत्येक दिवसाचं व्याज घेईन 1,000 रुपये. समजला? व्याज कोणाच्याही जिंदगीचं व्याज त्याच मरणच असत. समा. यस बॉस. जग्गूवर नजर ठेव. यस बॉस. चमलेया, ही पांढरे कबूतर माझ्या झोपडीत कसे आले? आता गप का? लय कडकी होती दादा. आणि तू बिल होता तर देऊन टाकली खोली. तर किती पैसे घेतलेस? दादा यानं 300 घेतले. 300 आणि 200ची भांडी घेतली. आणि माझी झोपडे विकलेत भरवाल. झोपडीचे मी 500 रुपये दिलेले. 5,00,000 रुपये दिल्या शेल फडव्या. तुम्ही शिवीगाळ करू नका. मी तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतो. मोठा बॅरिस्टरच लागून गेलास का नाही साल्या? अंगावर हात टाकून आतापर्यंत कोणीही जगू शकलेला नाही. का माझ्या भावाला मारता? तू याची बहीण? तुझ्या बहिणीमुळे तू वाचलास.
हेलो यार रुंदे झोपड़े काय रे कर हेलो कुठे आहे ते सामान त्याला राहू देते छाच दादा आणखी 500 रुपये काढू का नको 100 नंबरी सोनं झोपडीत आहे कधी मोडीत टाकता येईल नमस्कार हजर मी आमच्या आझाद नगर मध्ये राहतो त्यापेक्षा सरळ सांगा मी झोपडपट्टीत राहतो म्हणून बोला काय काम आहे काय नाही हो आम्ही चक्क पैसे भरून जागा घेतो आणि हे लोक आम्हाला न विचारता आमचं सामान बाहेर काढतात पण काय विचारलं गेलं तर चाकू दाखवतात नाव सांगा का आराम कोणाचं नाही त्याने चौकीदारून 50% मारले तर नावाचा बाजीराव हवालदार नाही मी मला वाटतं जग्गू काय तुरुंगातून जग्गू सुटला ठीक आहे जा तुम्ही मी आलो आए हाय रानी क्या नखरा है तेरा यार अपन खुशबो एक चम्मच चमचे हा नखरा माझा जग्गू राजा फेटणारे म्हणून केला चमण्या हा गजरा हा गजरा माझ्या झोपडीतल्या त्या पांढऱ्या कबूतरणीला नेऊन दे हा गजरा मी तुला दिलाय दुसरं कोणा दिसलं तर माझी शपथ आहे ठीक आहे ठीक आहे तिला आपण दुसरं काहीतरी देऊ हा आज या सगळ्या बस्तीला पार्टी आहे आपली सुटका झाली म्हणून तू सुटलास म्हणून पार्टी सोडून जाशील तर शपथ आहे तुला या चमड्याची शूर धाडसी गुणी रूपवान अग शूर धाडसी गुणी रूपवान ही खाली पिल्ली नाय पाएगे बाय 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 बग 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 बाय 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 बग 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 बाय बग बाय बग अशी अरे हट नट मोगरी
गोड गोड बोलूनी तलवी सुरी मुक्का साधुनी किसा का तरी नारी दाल ही नट मोगरी गोड गोड बोलूनी तलवी सुरी मुक्का साधुनी किसा का तरी बन बिगिरी हच पुढ़ा नाय पाएजे bug 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 bye 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 bug 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 bye bug bye bug hey cut tulsi mate kalyan kar क्षमा करा मी मुद्दाम नहीं केलं मी तुळशीला पाणी घालत होते तुम्ही खाली आहात हे ठाऊक नव्हतं मला काही हरकत नाही तुझ्या हातचं पाणी आणि ते देखील तुळशीतून माझ्या अंगावर पडलं कालपर्यंत केलेले सगळे पाप धुवून गेले पाप आणि पुण्य तुम्हाला समजत हा खरी भी जन्म घेणं हे पाप आणि वाटेल ते धंदे करून पैसे मिळवणं हे पुण्य बस घेऊन टाक काल रात्रीचे तुझे हे 2 रुपये हा हे 2 रुपये परत घेतल्यानं काल रात्री तुम्ही दिलेला मनस्ताप त्रास विसरला जाईल सला आपणाला सवय आहे सकाळी उतारायला लागणारी बाटली या इथं डब्यात ठेवायची रात्री हाताला काहीतरी झाडासारखं लागलं होतं काय लागलं ते आजचा समजलं हे तू माझ्या झोपडीमध्ये तुळस लावलीस हा तेव्हा तुळस लावली तेव्हा ही झोपडी आमची समजून लागली होती समजलं नाही नाही म्हणजे आजपासून ही झोपडी तुमचीच समज वृंदा सकाळी तुम्ही एका दारुड्याशी बोलत काय बसलीस दुसरे काम आहे चल घरात वृंदा शिरली होती तिची अब्रू घ्यायला पाहिजे दादा दादा तिची अब्रू घ्यायला तू तिच्या झोपडीवर भी गेला होता का अब्रू घ्यायला गेलो होतो अरे राम कसम रेम कसम दादा अरे रातच्या आम्ही एवढा आऊट झालो होतो की आमचं वर गेलेलं इमान वरच्यावर कवा बंद पडलं हे मी समजलं नाही अरे दम्मा दम्मा राजा अरे दम्मा रे दम्मा दादा 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 तू एक काम कर ही झोपडी तुझी म्हणून समज ना तुझी ट्रंक बी आम्ही पहिल्यांदाच आणून ठेवल्याबद्दल ये बघ तुझं सुंदर सामान द्यायला आणून ठेवल्या बघ अगं वृंदा पाणी तापलंय आंघोळीला येतेस ना अगं आले पातळ इतकं फाटलंय शिवत्याने येते लवकर ये हा Thank you.
आंघोळ झाल्याबरोबर तिला नवी करकरीत साडी दिसत पांढर कबूतर हरकून जाईल. ही साडी तुम्ही ठेवली? हा. तुमचा माझा संबंध काय? संबंध नाही आहे पण तो आता यावा म्हणे म्हणजे ही जी साडी आहे ती जरा फाटली आहे. पुन्हा असला आगाऊपणा केला तर मला आवडणार नाही सांगून ठेवते. पोरी पोरी रागवतेस कशापाई? आमचे जग्गू तर मन धडले तुझ्यावर. आता अडल्या नडल्यांना मदत करतो, हमेशा मदत करतो. हे साडी त्याचं मन नको ना तुझे? हा, ही साडी घेतल्यानंतर मी ही बस हे देखील देणार होतो तुला. वाचो मालक, आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृंदीने भांगड्या घाण टाकले पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. खरंच माझी बस चोरीला गेली. ही माझी पर्स तुमच्याकडे कशी आली? आणि तो रे साल्या, किती वेळा तुला सांगितलं बायकांची पर्स मारत जाऊ नकोस. त्यात कंगवा पावडर आरसा या पलीकडे दुसरं काही मिळत नाही. अरे तुझ्या, अरे कुठल्या तरी श्रीमंत पोरीची पर्स दिसते. हे तुझी पर्स आहे? चोर तुम्ही, या चोरांचे साथीदार. तुमच्यासारखे गुंड आमच्यासारख्या गरीबांना जीणं नकोस करून टाकतात. चांगली घरं सोडून या घाणेऱ्या वास्तूत याला भाग पाडतात. छोकरीने तुम्हाला इज्जत का तो भाजीपाला? दादा का कचरा हो गया चमण्या. तुम्हाला दिलेली मुदत संपली म्हणून तो व्याज वसूल करायला आला. इतके घाई का? आपण दार जास्त दिवस ठेवत नसतो. जग तू डिमांड केलीस त्यापेक्षा जास्त पैसा मी तुला देतो. मग तेच का नाही, मुहूर्त सापडत नाही. तू माझा एक छोटस काम कर. कोणतं? तुझ्या आणि माझ्या दुश्मनाचा काटा काढायचा. म्हणजे कुणाचा आहे का? ज्यानं पोलिसात चुगली केली आणि तू पकडला गेलास त्याचा. नसेल. मला अडवू नको साई. त्यानं वृंदाचा चार चौकात हात धरला त्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. नकुरे, तो जागा गुंड आहे बदमाश. असू दे, त्याला धडा शिकवून तेव्हाच परत ये. माझ्या विरुद्ध जाऊन पोलिसांचे पाय पडले, माझी चुकरी केली. काय नको दादा? अरे पुरांची कसम खाऊन सांगतो, या दोस्ती बेईमानी केली आहे. मस्ता पश्चाताप करत होता हे बघ जगू दादा. अरे आपल्या विरुद्ध जाऊन कोणतरी पोलिसात छान खाल्लाय. पर तो मेन आहे जगू दादा. कोण असल? कुणीतरी बस्तीतला छुपा रुस्तू. छुपा रुस्तू जगू दादा. त्या बस्तीतल्या छबिलीचा भाव वाचू तुला हडत. चॅलेंज करतोय तुला. हा लाठो जाऊन बघ.
माझ्यावर भरोसा आहे तुला? मग चल जमान जगू उठा, तुझ्या बहिणीला विचार ना, तिला तो नव्या नव्या साड्या घेऊन देतो. माझ्या विरुद्ध पोलिसांना सांगितलं? का उसको बॉस कडे घुसायचा आहे, ये बस्ती का दादा व्हायचा आहे. जग्गू तुला अजून भी माझा शक वाटत असल तर तो चाकू आणि हा कलेजा. अजय हा शक खरा ठरेपर्यंत मी तुझ्याशी दुश्मनीच आणि चमनशी दोस्तीच नाटक करणार आहे. समजला? पण शेवटी कोर्टानं मलाच दोषी ठरवलं. समजलं रॉबर्ट, मी जेलमध्ये काल होते. शाबास, सिस्टर के इज्जत के वास्ते तुला जेल झाली. आता 4 महिने संतीत राहणार. घे सिगरेट घे. नको, मी सिगरेट ओढत नाही. कधी वाटली ओढावी तर बोल, काय पाहिजे ते बोल. हा रॉबी तुझा फ्रेंड समज. रॉबर्ट तू का जेलमध्ये आलास? आपण मुंबईच्या बाहेर एक इस्कूल चालवत होतो, पोलिसांना पसंत नाही पडलं. म्हणजे तू शाळा मस्त आहेस? येस, चिल्ड्रन प्रोग्रेसिंग स्कूलचा. तू आणि माझ्या झोपडीत काय सोडायची? जा. अरे ओ सतीश भैया. काय चमान, चक्कू दादाने तुला नाट्यावर भेटायला बोलवले. नाके पे बुलाया? हाँ आत्ताच आत्ता. मगर उसमें तो मेरे को इतनीच मिलने को बोला. ते मला काय ठाव नाही, तू नाट्यावर उभा आहे, तू जाऊन भेट. बॉस तो बघा. बॉस नको, मुलगी पळाली. यू इडियट, नजरीच्या खुनाचा आळ मला जग्गूवर आणायचा होता, पण या पोरीनं मला पाहिलंय. तिचं तोंड बंद करा, पैसे देऊन किंवा जीव घेऊन. अरे याद आधी रात मला खबर मिळाली आहे, तुमच्या अवस्थेत काहीतरी गडबड होणार आहे. पण याद राख, तू कुठल्याही भानगडीत असल्याचा संशय जरी आला तरी तुला जन्माची आदल घडवो. तू धाडशी आहेस,
गरिबांवर प्रेम करतोस, या वस्तीत तुझा शब्द मानला जातो, पण याचा उपयोग अनितीकडे न करता या वस्तीला सुधारण्यासाठी कर आणि माणूस म्हणून जग। मी प्रयत्न करीन साहेब। हे याद आई अब्दू याद अशी घाबरलेली काय दिसते आई आई मी पाहिला कुणाचा कोणी करा जगे ना मला हे सगळं पोलिसांना सांगायलाच हवं चौप एक अक्षर बोल नकोस हे पैसे घे आणि चुपचाप तोंड शिवून बस जगो तू मध्ये पडू नकोस बॉस नाही राहणार सांगितलंय जगो बल्ला तुम्ही त्यावरून जा मी यावरून जातो अमलदार काय गडबड आहे काय नाही त्या समोरच्या वासूच्या घराला आग लागली म्हातारी आतमध्ये बंब बोलवलात बंब बोलवलं त्याचीच वाट बघतोय चल बाकी झोपड्या तरी वाचवल्या पाहिजेत आपण तपासा तो पण घेऊन येतो बर घाबरू नकोस तू चगुरी तुला वाच हो आणि त्याने तुला इथे आण तू चर्चमध्ये आहे मी फादर जोसेफ मी डॉक्टर पण आहे नाव युअर आउट ऑफ डेंजर माय चाय जग्गू तुझ्या आईला आणायला गेले तू शांत झोप त्या मुलीला आता झोप लागली कसला तरी तिला शॉक बसला शॉक तिची आई कुठे आहे आई तिची आई या जगात नाही काय झोपडे सकट तिला कोणतरी जाळून मारले ओ गॉड लॉर्ड मे हर सोल रेस्ट इन पीस देवा तिच्या आत्म्याला शांती दे मला वृंदेची हकीकत समजली फार करून कहाणी आहे तिची डोंट वरी भगवान येशू तिची रक्षा करेल माय सन एक विचारू त्या मुलीवर तुझं प्रेम आहे तू वृंदेशी लग्न का करीत नाही लग्न शक्य नाही फादर म्हणजे तिचा उपभोग घेऊन तिला सोडून देणार रस्त्यावर फादर मी एक गुंड मवाले असूनही तुम्ही माझ्यावरती मुलासारखी माया केलीत तुमचे माझ्यावरती फार उपकार आहेत फादर
हे उपकार स्मरून मी सांगतो. हे सगळे वाईट धंदे सोडून आपण हे लग्न करावं, संसार करावा असं मला वाटतं. पण पण काय, पण ते शक्य नाही. मी किती वेळा तुरुंगात गेलो ते माझं मलाच माहित नाही. पुन्हा केव्हा जाईन ते सांगता येत नाही. असं असताना तुम्हीच सांगा फादर, वृंदे सारख्या चांगल्या मुलीने माझ्याशी का लग्न करावं? तू स्वतःला नक्की सुधारशील तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. जन्मजांचं गुंड तो शेवटपर्यंत गुंडच राहणार. तो सुधारणं कधी शक्य नाही बेटा, त्याला एक संधी मिळायला हवी. जाऊ दे फादर, मी वाचले बरी झाली. तुमचे आणि जग्गूचे खूप उपकार झालेत माझ्यावर. मला आता घरी जायलाच पाहिजे. तू घरी जाऊ नको सोंडा. पण माझी आई माझी वाट पाहत असे. तुझी आई? तुझी आई काय झालं माझ्या आईला? सांगा ना फादर, काय झालं माझ्या आईला? फादर, हे माझा फादर. हा, आझाद नगर मध्ये धमाल गडबड. काल रात्री जग्गू नावाच्या अटल बदमाशानं वृंदा नावाच्या मुलीला पळवलं. त्या धक्क्याने तिच्या म्हाताऱ्या आईनं झोपडी सगळं स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे माझी आई? होय म्हणता वृंदा. फादर, वृंदा, दोन दिवस होऊन गेले, आता शोक आवर बेटा. तुला अजूनही वाटत मीच दोषी आहे म्हणून? नाही, पेपर मध्ये छापून आलेलं खोटं आहे. तुम्ही मला पळवलं नाही, चमन आणि त्याच्या लोकांनीच मला पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच माझ्या आईला बेशुद्ध पाडलं. मला देखील मारायचा प्रयत्न करत होते. कारण कारण मी पाहिलं होतं नजीरचा खून कुणी केला ते. नजीरचा खून झाला? माझ्या माझ्या जीवलग मित्राचा खून? नशीच्या खुनाचा बदला मी घेईन, तुझ्या आईचा मृत्यूचा दिखेल. जगू थांब. बदला घेतलेली काहीची आई परत येणार आहे? तुझा दोष मेला असेल तो काही जिवंत होणार आहे? जळून गेलेल्या झाडाला कितीही पाणी घातलं तरी त्याला पालवी फुटत नसते. म्हणून जगू या उमलणाऱ्या वेलीची काळजी घे. फादर जोसेफ, जरा बाहेर येता का? हा, त्या चमनचा आवाज. जग्गू, असा वेडेपणा करू नकोस. मी पाहतो त्याला. काय पाहिजे तुम्हाला? फादर, जग्गू नावाच्या गुंडानं एका मुलीला पळवले आणि तो तुमच्या चर्च मध्ये लपून बसलाय. मी काय करू? आम्ही आज जाऊन शोधू शकतो का? हो हो, देवाचं मंदिर आहे, कुणी जाऊ शकतो. जा, थांबा, भगवान येशू तुम्हाला मदत करेल. जा. थँक यू. कुठेच दिसत नाही. कोणी सापडलं नाही? आम्ही सगळं चर्च उडकलं बघा, कोण भी नाही. तुम्हाला खाली पिली त्रास दिला, माफ करा. जा जा. बॉस, बॉस, तिथे कोण भी नाही. लॉर्ड, फॉरगिव मी, मी खोटं बोललो. खरं बोललो असतो तर का निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आला असता. क्षमा कर. भगवान येशूने तुम्हाला दोघांना वाचवलं. जगू, आता मी सांगतो तसं कर. माझ्या गावी जा आणि हिच्याशी लग्न कर. नाही फादर. वृंदा, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग मी सांगतो तसं कर. त्यातच तुमच्या दोघांचं कल्याण आहे. Father. May God bless you, my children. Go. Sir.
May God be with you. तुझ्या चांगल्या वर्तनाची मी शिफारस केली होती. एक महिना तुझी लवकर सुटका होत आहे. मी आभारी आहे जेलसा. तुला आनंद झाला नाही? तू आता नवीन जीवन जगणार. जेलसा, माझ्या जीवनातले चार महिने फुकट गेले ते कोण भरून देणार? खरं तुझं सामान लिहि पाहून माझी एक झोपडी होती. त्यात आई राहत होती, बहीण होती. कुठे कुठे ते इकडे आई माझी बहीण. तुम्ही लोक बोलत का नाही? रती बाबू, तुम्हीच मला इथे झोपडी मिळवून दिली होती ना, मग कुठे आहे ती? माझी आई बहीण. तुझं नाव राणी, तुम्हाला ओळखलंस. मी वृंदाचा भाऊ. कुठं आहे वृंदा? अरे तुम्ही कुठे बोलत का नाही? कुठे ते मला सांगा रे, माझी आई कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे? कालचा पेपर आजची रद्दी असते. ही रद्दीच मी जपून ठेवली. तुला समद कळावं म्हणून, तुला समद कळावं. तुझा दहावा दिवस. मुलाची मांडी मिळाली नाही, कसले अंत्यसंस्कार नाही, दडी मारून बसलाय पुण्यात जाऊ. अख्खी बंबई पार्टी घातली. अरे दिसल्यावर सायलाचा मुर्दात पाडणार होत आम्ही. आईला बस्तीत द्या. बहिणीची अब्रू लुटतो म्हणजे काय? माझ्या बहिणीच्या आईचं तर सत्तानाच करणार तर मी सूड घेईन. आई, तुझं दूध मी प्यालोय. त्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या शत्रूच्या रक्तात तुझ्या अस्थी भिजवेन आणि तुला मुक्ती मिळवून देईन. आई, लग्नम सुदिनंच देवम तारावलम चंद्रबलंच देवम विद्यावलम देवबलंच देवम शुभमंगल सावधान. हार घाला, आता तुम्ही हार घाला. पाया पडा दोघे. मेहरबानी, त्यांच्यामुळे हे घर राहायला मिळालं.
नोकरीसाठी ओळखपत्र देखील दिलं नाही त्यांनी. हा उद्यापासून नोकरीची सुरुवात. प्रियाचे लग्न केलं आणि पूर्वीचा जग्गू संपला. आता उभा आहे एक नवा जगदीश, एक वेगळं जीवन जगण्यासाठी. पण तुम्हा चांगल्या लोकांचं हे जग मला नवं आहे. म्हणता मला सांभाळून घेशील ना? बोल ना. लग्न म्हणजेच एकमेकांनी एकमेकांना सांभाळून घ्यायचं बंधन असतं. तुझं नाव जगदीश? जी बाईसाहेब. तुला आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळेल. फार मेहरबानी झाली बाईसाहेब. तू पूर्वी कुठे काम करत होतास? पूर्वी काही हरकत नाही. फादर जोझफनी तुझ्यासाठी शिफारस पत्र दिले तेव्हा मला काळजी करायचं काहीच कारण नाही. पोटभरे जी, याला आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून ठेवून घ्या. मेहरबानी. त्याच्या पगाराचं नक्की करा. चल पल्लवी. आई, हा आपला नवा ड्रायव्हर? हो. ए ड्रायव्हर, मला रोज शाळेत पोहोचवायचं आणि शाळा सुटल्यावर पुन्हा इथे घेऊन यायचं, समजलं? होय ताई साहेब. पल्लवी, हे काय, किती वेळा सांगितलं तुला आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अरे तुरे करायचं नाही, काका किंवा मामा म्हणायचं. बर, चुकले. चला. ए जग्या, अचलाबाई या गावच्या सरपंच आहेत, श्रीमंत आहेत, त्यांचा मी कारभारी आहे. स्पष्ट बोललेलं बरं. आधी मला सलाम कर. काय? आधी मला सलाम कर. ठीक आहे, 300 रुपये पगार मिळेल. फार आभार आहे. आता फक्त 150 रुपये पडतील, पावती मात्र 300ची द्यावी लागेल, समजा. ही गाडी. आणखी स्पष्ट बोललेलं बरं. ड्रायव्हिंगचं काम नसेल त्यावेळेस घरची सटर फटर काम करावे लागतील, समजलं? बागकाम, झाडू काम वगैरे वगैरे सगळं सुद्धा. झाडू? समजलं. या किल्ल्या. कुणाला पत्र लिहितेस? वासुदा त्याला. तुरुंगातून सुटल्यावर या घरी ते झोपडपट्टीत जाऊ नकोस म्हणून. आई गेल्याची बातमी त्याला इथंच कळायला हवी. आणि आपल्या लग्नाची तीही इथंच समजायला हवी. आणि त्याला आपलं हे लग्न पसंत नाही पडलं तर? तर मी त्याला सगळं समजावून सांगेन. परिस्थिती तशी होती कि मी तिथे एकटं राहणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे राहायचं म्हणजे कुणाच्या तरी आधाराची गरज होती. तो आधार वासुदादा समजूतदार आहे, तो मला आशीर्वादच देईल. तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. वासुराव, नाही नोकरी गावली तर धंद्या पाण्याचं बघा. वासुराव, या दुनियेत समध्या वस्तूंना किंमत जाऊ व्यक्तीच्या भावात. अरे जनावर मेलं तर कातेऱ्याची बी किंमत येते. माणसाची रद्दी झाली म्हणजे कवडीची किंमत घावत नाही. बराबर आहे बाबू, वाहतूक तुझी भयंकर आता परत येणार नाही. आणि आली तरी मी का उपयोग आहे? सारा त्या चकोरी तिला नाचवली असेल आणि धंद्याला बी लावली असेल. सुत्तीवर ये. पुन्हा माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलशील तर तोंडात दात ठेवणार नाही. चमन, माफी माग. आला राम खोर, मला या बस्तीच्या दादाला दमदाटी करतो.
क्षमान माफी माग नाहीतर काय करशील ची माय व्याली असेल तर त्यांना माझ्या आई बहिणीबद्दल वाईट बोलून दाखवावं नायकिकाचा कोथळा बाहेर काढला तर नावाचा वासूच नाही आई मत शरीराच्या नाही मनाच्या देखील बरं वाटेल बरं वाटेल हे बघ चार थेंब पोटात घे शांत झोप लागेल शुभम करोति कल्याणम आरोग्यम घनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते हे नंदा अगं माझ्या घरात तू दुसऱ्यांदा तुळस लावलीस आपल्या दोघांच्या घरात मी पहिल्यांदा तुळस लावली सुख झाले काय झालं तुमचा बरोबर आहे चला बघो अरे वा वा तू देवघरी तयार केलं छान मागे जा हा प्रसाद घे प्रसाद अगं बघतेस काय असं आज आपला की नाही पहिला पगार झालेला आहे त्याचे तुझे पेढे आणलेले आहेत का आधी आपली बायको खाणार घे चल चल आपल्याला की नाही गोड जास्त आवडत नाही बघ माझ्या तुला घास द्यायची इच्छा असेलच ना तर मस्त पैकी मिरच्यांच्या भज्याचा घास दे भज्याचा लय झणझणीत पाहिजे बघ सगळं सामान आणले ह्या मिरच्या कोथिंबीर हे पीठ आणि हे पहिल्या पगाराची खुशी तुम्ही मला कबूल केलं होतं मी चांगला वागेल पूर्वी तर सगळं सोडून दे फेकून द्या ती बाटली मी चांगलाच वागतोय
कुठले वाईट धंदे न करता मेहनतीचा पैसा मिळवतो तर दारूचा काय संबंध? दारू पिणं मी वाईट समजत नाही. पण मी समजते. अंधा नको त्या बाबतीमध्ये आलं आलेलं मला खपायचं नाही सांगतो. मी अधूनमधून दारू पिणार. नाही मी तुम्हाला घेऊ देणार नाही. माणसाचा पशी होतो तो यामुळे. नाही Okay.
लवकर अंगवळणी पडतात माणसाशी मला चाचावर सूड उगवायचं तो फेटेपर्यंत ही आग धगधगत ठेवायची मला मला पण सूड घ्यायचं जग्गूचा म्हणून काय दिवस आणि रात्र पीत बसू तुला का सूड घ्यायचं मी त्याच्यावर प्रेम केलं त्यांनी मला लाथाडलं समझ मी तुला तुझ्या कामात मदत केली तर तू काय देशील मला अख्खी जिंदगी अख्खी जिंदगी जिंदगी नहीं तरी माझं आयुष्य उकिरड्यावर पडल्यासारखंच आहे पूर्वीचा वासू संपला आता काय राहिले माझं लाडक्या बहिणीचं लग्न करून द्यायची जबाबदारी संपली गरिबीने गांजलेल्या म्हाताऱ्या आईला तीर्थयात्रा घडवण्याची जबाबदारी संपली आता उरल्यात फक्त आईच्या अस्थी आणि माझ्या शत्रूचं रक्त त्या दिवशी वस्तीत मारामारी तूच केलीस चमनलाही तूच मारलंस अच्छा काय तरी होय मी मारामारी केली काय म्हणणार आहे तुमचं शाबास शाबासकी देण्यासाठी झालात नाही शाबासकी देण्यासाठी नाही तू जग्गूवर सूड उगवणार आहेस मी तुला मदत करीन तुमच्या मदतीचा काय संबंध शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी नीती असते जग्गू आपल्या दोघांचाही शत्रू आहे म्हणूनच मी मैत्रीचा हात पुढे करतोय चमन वासू आजपासून आपला मित्र पूर्वीची दुश्मनी विसरून जा गुड लक हा कोण माझा बॉस करोडपती माणूस आहे लय पॉवर बॉस चमनशी केलेली दोस्ती मला नाही आवडली आणि तो आलेला माणूस त्याची नजर भी बरी नाही वाटली मला ज्याची नजर सोडायची आहे तो मला जवळच आहे म्हणूनच तुला मी आपली मान दुसरं काही नाही राणी मला आवडतेस तुझ्या प्रेमात मी गुरफटलो तर आईशी कृतज्ञ ठरेल तुला थांबायला हवं राणी तुला थांबायला हवं वासू
मी तुझ्यासाठी थांबीन वासू, मी थांबीन वासू। छान झालं खणून, आता तेवढं झाडाला पाणी देऊन टाक। अरे स्पष्ट बोललेलं बरं, पाणी दिलं नाहीस तर झाडं वाळून जातील। पाणी ओढ भरे साहेब, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला घरी लवकर जायचंय, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज। स्पष्ट बोललेलं बरं, वाढदिवस साजरे करावेत श्रीमंतांनी, तुमच्यासारख्या हलक्या लोकांना अरे वाढदिवसाचे चोचले हवेतच कशाला। ओढ भरे। अरे गोरी गोमटी बायको मिळाली म्हणून वाटेल तसे लाड करू नकोस तिचे। माझ्या बायको बद्दल काही बोलशील तर याद राख, तुझ्या बायकोची माझ्याशी ओळख करून दे असं स्पष्ट बोललो बरे मी। अरे स्पष्ट बोललेलं बरं। अरे मेलो मी, अरे मेलो 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 मेलो। आई आई लवकर बाहेर ये। जगदीश काय चाललंय? लाचाराने मी तुमच्याकडे नोकरी पत्करली आहे, याचा अर्थ मी तुमचा गुलाम नाहीये। कोण म्हणालाच? म्हणायला कशाला हवा, ड्रायव्हर म्हणून नोकरीला ठेवलात, बाग काम करून घेता, घर काम करून घेता, जमीन खोदून घेता, लाकडं फोडून घेता माझ्याकडून। काय सांगतोस काय? आणि या सगळ्या गोष्टी 150 रुपयात फक्त। तुझा पगार तर 300 रुपये ठरलाय। भाई साहेब पावती आहे 300 रुपयांची पण हातामध्ये मिळतात फक्त 150 रुपये। पोट भरे, असले खोटे धंदे करत असाल याची कल्पना नव्हती मला। चूक झाली भाई साहेब, तुमच्या चुकांची कबुली नंतर द्या। आधी 700 रुपये घेऊन या, जा। आणतो भाई साहेब। माफ करा भाई साहेब, मला आता राग आलं तो कमी पैशासाठी नाही किंवा जास्त कामासाठी नाही, पण या माणसानं माझ्या बायकोचा अपमान केला। तुझा बाळ खेळायला जगदीश, तुझी बायको काय करते? कुठं काम वगैरे करते? पण लग्नापूर्वी ते शाळा मास्तरण होते। म्हणजे आते आता फक्त तुला शिकवते? कसं वागवते हो ना? म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं मी पूर्वी कोण होतो ते? दादा जोजोपनी पत्रातून मला सारं स्पष्ट कळवलं होतं। आणि तरी तुम्ही मला नोकरीवर ठेवलं हा सगळा धोका पत्करून? 10 जगदीश पैकी 9 जग्गू धोका देऊ शकतात, पण एखादा जगदीश चांगलाही होऊ शकतो। बाईसाहेब पैसे। जगदीश हा तुझा 4 महिन्याचा राहिलेला पगार आणि 100 रुपये तुझ्या बायकोला दे। फार आभारी आहे मी भाईसाहेब, फार आभारी। मला मला इथे मारा पण मला सोडा, मला आई बाप नाही तो। माझं पाकिट मारून तू ज्या बापाकडे जाणार होतास तिकडे मला घेऊन चाल। चाल म्हणतो ना। कुठे जायचं? इकडं। अहो फार खतरनाक माणूस आहे। काय थांबलास? गुड यंग बॉयज, चिल्ड्रन आर प्रोग्रेसिंग। तो गन्ना का बच्चा कुठा है? चला घेऊन मी आलो। हे माझं पाकिट, ही याची शेवटची चोरी, घेऊन जातो मी याला। कुठा? तुझ्या बापाकडं। चुप। माझ्या हद्दीत येऊन मलाच दमदाटी करतो साल्या? रवी मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला जाऊ दे। पडव्या कसा जातोस ते बघतो मी। आ, 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 आ,
तंगडी तोडली नाही तर नावाचा रॉबर्ट नाही मी. तुला मी सांगितलं होतं की मला निमूटपणे जाऊ दे. तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट आणताना थोडीशी तकलीफ झाली. हो भाई साहेब, ही तुझी साडी आणि हे पर्स आणि हा आमचा गन्ना. कोण हा गन्ना? माझं लहानपणचं रूप. गुंड मवाली कुणी आपणहून बनत नसता. माझ्या लहानपणी जर मला योग्य माणूस भेटला असता तर मी हा असा झालो नसतो. तुझ्यासारखा वासू सारखा शिकलो असतो. पण काय हरकत नाही, आता मी याला शिकवणार आहे. हा जे काही शिकेल ते हा जग्गू शिकला असं मी समजे. गन्ना बेटा, शिकशील ना? हो शिकेन. मला दगा नाही ना देणार? याच कोणी नाही? कोणी नाही, अनाथ आहे बिचारा. आपण असताना हा अनाथ कसा? शाळेत चांगलं लक्ष दे. मारामारी करायची नाही, दंगा करायचा नाही. काही सांगतील ते ऐकायचं. हा थांबल का? चल ना. काका यामध्ये मित्रांचे शिटे आहेत, त्यांनी मला खून केली की थांब म्हणून. मी त्यांना थांबा सांगितलं. उस्ताद उस्ताद उस्ताद. अरे अरे उस्ताद सलाम. कोण उस्ताद? गन्नाचं जसे तुम्ही उस्ताद झालात तसे आमचे बडवा. त्या लंगड्याला सोडलं आम्ही. लंगडा? त्या दिवशी तुमचा मार खाऊन त्या रबरची तंगडीच मोडली. आता खरं कुबड्याशिवाय चालणार नाही. तो मला मार खाणार उस्ताद नाही पाहिजे म्हणून त्याला राम राम केला. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात? ही आजची आमची कमाई. उस्ताद आमची सगळी गॅंग तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे. नाही बाळानो, तुम्ही समजतात असला उस्ताद मी नाही. या गन्नाला देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून मी दूर ठेवणार आहे. त्याला शाळेत घालणार आहे, एक चांगला मुलगा करणार आहे. बाळानो, तुम्ही देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून दूर राहा. चोरी करू नका, मग काय करू? उस्ताद 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 आम्हाला पण न्या ना तुमच्या घरी. तुम्हा तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या घरी. नाही रे बाळानो, माझे पैसे चांगले असते ना तर तुम्हा सगळ्या लोकांना मी नक्की घरी घेऊन गेलो असतो माझ्या. पण पण आज माझं मलाच. पण काय हरकत नाही, तुम्ही लोकांनी जिद्द बाळगलीत ना तर अजूनही तुम्हाला चांगलं होता येईल.
तुम्ही हे वाईट धंदे सोडून द्या, स्वतःच्या पायावर उभे राहा, लहान लहान काम करा रे, आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुम्हाला केव्हाही करेन, केव्हाही करेन। चल रे आहे, तुम्हाला तुमचा गन्ना हवा असेल तर हे वाईट धंदे सोडून द्या, चांगले व्हा। भावाची भेट करून दे, काळजी करू नकोस। काय रे आपल्या घरी पोलीस आले? पोलीस? नमस्कार जगदीश, तुमचं नाव? या घराची आम्हाला धरती घ्यायची आहे। इथल्या गाव देवीच्या देवळातले देवीचे दागिने आणि चांदीची भांडी चोरीला गेली आहेत। आज चोरी चाल माझ्यावर येण्याचं कारण स्पष्ट बोललेलं बरं, डॉक्टर जोसेफनी तुझ्याबद्दल ओळखपत्र दिलं होतं, पण त्यात तुझ्या पूर्वी आयुष्य अंधारातच ठेवलं होतं, शिवाय तू एकदा माझा गळाही दाबला होता। यांच्या चोरीचा आरोप करता? हा गन्ना बघा, यांनी चोरीच्या धंद्यात याला सन्मार्गावर आणलं हो, आणि यांनीच मला रॉबर्टच्या तावडीतनं वाचवलं। असं इस्पेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या घराची धरती घ्यायची तर बेशक घ्या, पण मला माझं बाहेर जाऊ दे। नाही साहेब, तुम्हाला जर खरा चोर हवा असेल ना तर मला जाऊ दे, मेहरबानी करून जाऊ दे साहेब। मिस्टर जगदीश, एक संशयित म्हणून तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल। साहेब मी मनात आणलं तर मला कोणीही अडवू शकणार नाही। इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, मी म्हटलं होतं का संशयित खरा आहे म्हणून, स्पष्ट बोलले ना बरं, स्पष्ट बोल साहेब। आई, आपला जग्गू काका चोर निघाला, त्याने देवीचे दागिने चोरले। तो चोर निघू नये म्हणून देवीजवळ माझी प्रार्थना आहे, आणि तो चोर निघाला तर मी हरणार आहे, फादर जोसेफचे तत्व हरणार आहे। Thank you.
जगदीश। इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, हे ते देवीचे दागिने आणि हे ते चोर। सॉरी जगदीश, आम्ही तुमच्यावर उगाच संशय घेतला। चव्हाण ठाणे पकडा रे त्या दोघांना। नमस्ते, चालतो मी। जगदीश, फार मोठं काम केलं तुम्ही, थँक यू व्हेरी मच। चला बसा। बंधू भगिनीनो, ज्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून देवीचे दागिने चोरणाऱ्या चोराला मुद्देमालासकट पकडून दिलं, तसंच अनेक उन्हाळ आणि गुंडगिरीकडे झुकणाऱ्या मुलांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, या गावाचे भूषण ठरलेले जगदीशराव, त्या जगदीशरावांचा आज या गावातर्फे सत्कार होतोय याचा मला अतिशय आनंद होतो। हा हार नगरपालिकेतर्फे, हा हार देवळाच्या तस्तीतर्फे, आणि हा हार माझ्यातर्फे। जगदीशरावांच्या या सत्कारात त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे। गावातल्या महिला मंडळातर्फे मी ही भेट देते। आणि हे आमच्या गन्ना दादाला। माझ्यासारख्या एका गुन्हेगाराचा असा सत्कार होऊ शकतो? इतका लौकिक मिळू शकतो? वृंदा, हे सगळं तुझ्या मुळे झालं। तू जर माझ्या आयुष्यामध्ये आली नसतीस तर तुमचा हा सत्कार बघायला वासुदादा हवा होता। मागचं सगळं विसरून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता तो। जग्गू जिवंत मिळणार नाही। मला त्याच्याकडून कबुलीचा जबाब हवा आहे। तो मिळाल्यावर तू त्याच हवं ते करू शकतोस। मी जे चांगलं झालो ना ते तुझ्यामुळं, त्या देवामुळं नाही। नवस मी केला होता, आपलं लग्न झालं ना त्यावेळी तुम्ही कुणीतरी व्हावं म्हणे। ठीक आहे, जशी तुझी। जग्गू काका, आम्ही आलो। वा वा वा, चला 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 जाऊया। अरे तो गन्ना कुठे आहे? गन्ना, ए गन्ना। ओ काका। हा, काय आणि ही मुलं? आम्ही सगळेच ट्रिपला येतोय। सगळे नाही, यांना तुझ्या बरोबर येता येणार नाही। काका, आई, मी तुमच्या घरी आलो एक चांगला मुलगा बनायला, पण मी एकटा चांगला बनून का उपयोग? जर माझे मित्र चांगले तर मी चांगला। काका, आम्ही वाईट धंदे सोडले आहेत। मी आणि सोन्या हॉटेलात नोकरी करतो। काका, मी पेपर खपवतो। अरे वा, मी फूड पॉलिश करतो। चकाचक चकाचक छान। आणि तू रे? मी चिक्की आणि रेवडी विकतो। आओ साहेब, आणि तुम्ही काय करता? हा कंडम बाळू भीक मागतो। हा तसलाच, चल फुट रे। दाना मस्ती पनवा दे नको। गन्ना, हे काय, तू पूर्वी कोण होतास हे विसरू नकोस। तू एक भिकारी होतास, गरीब होतास। उठ बाळ, उठ। हे बघ, पुन्हा भीक मागू नकोस ना। भले पणान राम नाम घेता, भले पणान राम नाम घेता, उन्हाची सावली होई, उन्हाची सावली होई। चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात हो। चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई। चांगल्या
आणि जग्गूचा पत्ता गावला हा बघ आनंद नगरला राहतो जोसेफच्या बंगल्यामध्ये अरे वाचू समजी वाचू तरी वाचून जायचं होतं राणी 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 खरंच जग्गूचा पत्ता सापडला सापडला आपण आधी वासू लाडवायला वृंदानं जग्गूशी लग्न केलं ही वासून वाचलंच नाही जग्गूने वृंदाशी लग्न केलं जग्गूचा पत्ता मिळाला वासू त्या जग्गूला गाठायला कधीच निघाला वासून त्याला गाठण्याआधी आपण त्याला गाठलं पाहिजे त्या जग्गूला गडबड करशील तर याद राख मला माहित नाही कुठे बांधा इला झाडाला सोड मला सोड 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 मला जग्गू कुठे आहे तुला माहिती नाही ना जग्गूला तिथे आणून बांधतो आणि वासूला पण जमन तुम्ही दोघं इथं थांबा चला रे यस बॉस मला हा जिवंत पाहिजे कशाला मला तुझ्याकडून कबुलीचा वाव हवा आहे तीन वर्षात मी जे स्मगलिंगचे धंदे केले ते तू एकट्याने केले पन्नास साध्या कुत्र्याला तो
आता बघ, गेल्या 3 मेला सरस आणि अफूचं स्मगलिंग तू स्वतः केलंस. बोल, कबुली जबाब दे. माझा कबुली जबाब हा एक तुझ्यासारख्या हलकट कृतघ्न स्मगला मेले तर देशी. मी त्याला समजावतो. हे बाब जग्गो, खारीस खाणाऱ्या वाघाची साथ आहे माझी. उष्टी हार सगळ्यांना तुझ्यासारख्या कुत्र्याशी बोलणार नाही मी. माझ्याशी बोल, तुझ्या बॉसशी बोल. बॉस म्हणून घेणाऱ्या खुबडा, तू माझा जीव घेतला तरी चालेल, पण तुझे गुन्हे मी कबूल करणार नाही. ठीक आहे वासू, तुला सूड घ्यायचा नाही याच्यावर. अंतर घे, हाल हाल होऊन मेला पाहिजे. हाल विचार केला, तिला फाटवली, तिची थनाली केली. खबरदार माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलायचं. एवढा बहिणीचा पुळका असेल तर घेणं याचा सूड. माझ्या आईच्या आस्तीनं हेच रक्त हवंय. वाचू, हे सगळं खोटं आहे माझं. ऐक, थांबा. वासू आधी वैराचा नाश कर. नाही, हे वैरी नाही, हे माझे पती आहेत. मी यांच्याशी लग्न केलंय. हो, तुझी शपथ वासू दादा, यांना मारून तू आपल्या बहिणीला विधवा करणार. वासू, तू याला मारतोस की मी मारू? नाही, याला मारायचा अधिकार तुमचा नाही, फक्त माझा आहे. वासू दादा, त्यासारख्या नतदृष्ट बहिणीला विधवा करणार तुलाही जिवंत ठेवणार नाही. वासू, तू माझी बहीण नाहीस. त्या गुंडाशी लग्न करणारी व्यभिचारी कुलटा तू. वासू दादा, मी कुलटा? व्यभिचारी? वासू दादा, खबरदार, एक अक्षर वावगं बोलशील तर आजपासून तुझं माझं नातं संपलं. मी तुरुंगात गेलो तेव्हाच माझी बहीण मला मेली. मला फक्त आई होत. तिच्या मृत्यूचा सोड मला घ्यायचा आहे. बाजूला हो. वासो, तू त्याला मार, पण त्याला आधी कबुली जबाब देऊ देत. तो देणार नाही. समान वृंदा, वासो, ती तुझी बहीण नाही ना? मग का घाबरतोय? जमान, थांबा. तिचा छळ करू नका. ती माझी धर्मपत्नी आहे. कबुली जबाब दे. ठीक आहे. 3 मे रोजी गांजा आणि चरसचं जे स्मगलिंग झालं ते मी केलं. आता 20 जूनला घोड बंदरवर जे सोन्याचं स्मगलिंग झालं ते देखील मीच केलं. आता शेवटचा जबाब, नजीरचा खून तू केला. नजीरचा खून या बॉसने केला ते मी पाहिलं म्हणून तुम्ही मला मारायला बघत होता. या जग्गूने मला तुमच्या तावडीतून वाचवलं. या चमननं माझ्या आईला ढकललं. दिवा पडला. अरे आई, नजीरच्या खुनाचा कबुली जबाब मी तुम्हाला याच्याकडून देतो. बोल वासू दादा, नजीरचा खून केलास की नाही? वासू, काय प्रकार आहे हा? शत्रूचा शत्रू तो मित्र. ही नीती तुम्ही शिकवली ना? राणी,
आणि मी पण Thank you.